मित्रांनो नमस्कार. रीड इंडिया अर्थात महाराष्ट्रामध्ये सुरू होणारी विद्यार्थ्यांसाठीची वाचन चळवळ, यामध्ये रीड इंडिया .info या वेबसाईटवर आपलं नावनोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नावनोंदणी केल्यानंतर विविध प्रकारचे संदर्भ, विविध प्रकारची पुस्तके, विविध प्रकारची माहिती, विविध प्रकारच्या कथा कविता आणि बरंच काही वाचनासाठी साहित्य तुम्हाला उपलब्ध होणार आहे. विविध प्रकारचे मेसेज, संदेश आणि ईमेल तुम्हाला प्राप्त होतील, जेणेकरून त्यावर तुम्हाला अधिक माहिती घेता येणार आहे. ही नावनोंदणी कशी करावी ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या प्रथम या वेबसाईटवर गेल्यानंतर लॉग इन आणि साइन अप अशा प्रकारचं एक टॅब दिसतो आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावयाचं आहे. मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो तुमच्या समोर येईल. हा विंडो आल्यानंतर तुम्हाला इथे काहीही करायचं नाही, तर इथे खालच्या बाजूला तुम्हाला तुम्ही स्टुडंट आहात की सिटीजन आहात की टीचर आहात हे पहिल्या प्रथम पाहावयाचं आहे. या तिघांसाठी आपल्याला साइन अप करता येतं. तर आता स्टुडंटच्या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. साइन अपवर क्लिक करावयाचं आहे. साइन अपवर क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर आलेला आहे. यामध्ये फुल नेम तुमचं लिहावयाचं आहे. फुलनेम याच्यासाठी की तुम्हाला जे काही या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्या प्रमाणपत्रावर तशा प्रकारचं नाव येईल. म्हणून तुम्हाला प्रमाणपत्रावर नाव कसं हवं आहे या बाबतीमध्ये तुम्ही हे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर. हा मोबाईल नंबर सहसा विशेषतः व्हॉट्सॲप असावा. त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावायचा आहे आणि साइन अप व्हायचं आहे. साइन अप झाल्यानंतर तुम्हाला आणखीन थोडीशी माहिती पुढच्या एका पेजवर विचारली जाईल. ती माहिती तुम्ही भरल्यानंतर तुमचा हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म क्लिअरेशन होईल आणि ईमेल येईल किंवा थोड्या वेळाने तुम्हाला साइन इन करता येईल. आणि साइन इन केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचनाबद्दलचे अधिक विस्तृत माहिती अशी उपलब्ध होईल. मला वाटतं की नावनोंदणी करण्यासाठी ही स्टेप, ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ. जाता जाता आपल्याला विनंती आहे, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद.